नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा न्यायालय भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, अंगार या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे. अंगार या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील, अंगारचा समान अर्थी शब्द अग्नी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, आकाश या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे. आकाश या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील, तारांगण या ठिकाणी आकाशचा योग्य समान अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, निशाणात या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे. निशाणात या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील, निशाणाचा योग्य समान अर्थी शब्द चंद्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, आरंभ या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. आरंभ या ठिकाणी शब्द आहे, तर आरंभचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आरंभचा विरुद्ध अर्थी शब्द ऑप्शन क्रमांक तीन शेवट या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात, आयात या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. आयात या ठिकाणी शब्द आहे, तर आयातचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आयातचा निर्यात या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात, अपमान या ठिकाणी शब्द आहे, तर अपमान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील, अपमानचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी काय विचारले, काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा आपल्याला अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील, काळ आणि वेळेचे अवधान राखून वागणारा प्रसंगदाव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा. ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक नववा पाहूयात, ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे असा खालीलपैकी कोण असतो? ज्याने खूप काही श्रवण केले आहे व त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे असा खालीलपैकी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक एक राहील, बहुश्रुत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात, वृषभ या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. वृषभ या ठिकाणी शब्द आहे, तर वृषभ या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक चार राहील, वृषभचा योग्य अर्थ बैल या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात, मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मण आहे, कोल्हा काकडीला राजी या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या मणीचा योग्य अर्थ होईल, शूद्र माणसे शुल्लक लाभालाही भासळतात. ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी या मणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, डोळ्याचे पारणे फिटणे योग्य अर्थ आपल्याला डोळ्याचे पारणे फिटणे. तर विद्यार्थी मित्र, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील, कधी न पाहिलेली गोष्ट पाहणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात, पाचावर धारण बसणे हा एक वाक्यप्रचार आहे, तर योग्य अर्थ आपल्याला पाचावर धारण बसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाचावर धारण बसणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार, अतिशय घाबरणे या ठिकाणी
आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगाय. अलंकारिक शब्द आहे गोंड बंगाल, तर गोंड बंगालचा अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचे गोंड बंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दुसऱ्यांना आकलन न होणारे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी गोंड बंगालचा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. हकीकत पोशाखखाना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? हकीकत पोशाखखाना हे शब्द कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. आहे होता गेला आला हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? आहे होता गेला आला हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व शब्द क्रियापद या जातीचे ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. खालील वाक्यातील आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. आपल्यासमोर चार शब्द आहेत, तर यापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मोठेपणा. या ठिकाणी भाववाचक नाम असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. क्रियापदावरून कोणता बोध होतो ते आपल्या या ठिकाणी ओळखायचं आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे हे एऱ्या गबाळ्याचे काम नाही. या ठिकाणी आपला क्रियापदावरून कोणता बोध होतो ते ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील योग्यता. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य आज्ञार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. वणिताश्रम हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? वणिताश्रम या ठिकाणी शब्द आहे हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? वणिताश्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील स्वर संधीचं ते उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 अंतःकरण या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. अंतःकरण या ठिकाणी शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे अंतःकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील विसर्ग संधी. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सलाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, सलाते हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 24 गायराणा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? गायराणा हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? गायराण. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील तत्पुरुष समास. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 खरे खोटे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? खरे खोटे हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? खरे खोटे. तर विद्यार्थी मित्रांनो, खरे आणि खोटे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 राहील वैकल्पिक द्वंद्व समास यांचं ते उदाहरण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. धीर या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. धीर या ठिकाणी या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे धीर. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील जाऊ. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मुलींचा खालीलपैकी काय असतो? मुलींचा. तर मुलींचा घोळका असतो ऑप्शन क्रमांक 4. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. जर अभ्यास केला असता तर तू पास झाला असता या ठिकाणी वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. त्याने हे चित्र काढले वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. त्याने हे चित्र काढले आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील
कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30, मज्जाव या शब्दाचा अर्थ पुढील पैकी कोणताही. मज्जाव या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगा. मज्जाव, मज्जाव म्हणजे ऑप्शन क्रमांक बंदी या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 1, देशद्रोही या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढील पैकी कोणताय. देशद्रोही या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगा. देशद्रोही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक देशद्रोहीचा देशभक्त या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात, अग्नी या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे. अग्नी या ठिकाणी एक शब्द आहे, तर अग्नीचा या ठिकाणी आपल्याला योग्य समान अर्थी शब्द सांगायचा आहे. अग्नी, तर अग्नीचा समान अर्थी शब्द या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, आणल या ठिकाणी अग्नीचा योग्य समान अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 33 पाहू, आनंद या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे. आनंद या ठिकाणी समान अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील प्रमोद, या ठिकाणी आनंद या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पाहूयात, अंधार या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे. अंधार या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अंधारचा समान अर्थी शब्द काळोख या ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, घर या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द ओळखायचा आहे. घर या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील निकेतन, या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, सूर्य या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे. सूर्य या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला नसलेला आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सोम, या ठिकाणी समान अर्थी नसलेला शब्द होईल. सोम म्हणजे चंद्र, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, नरेंद्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. नरेंद्र या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळख नरेंद्र. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नरेंद्र म्हणजे राजा, या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध योग्य आपला अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, गुण या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. गुण या ठिकाणी एक शब्द आहे, तर विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे गुण. तर गुणचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 2 आणि 3 म्हणजेच अवगुण आणि दोष या ठिकाणी आपले विरुद्ध अर्थी शब्द होतील. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6, नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. नीती या ठिकाणी एक शब्द आहे, तर नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ओळखाय नीती. तर नीतीचा अनीती या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 7, सशक्त या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द ओळखायचा आहे. सशक्त. तर विद्यार्थी मित्रांनो, सशक्तचा विरुद्ध अर्थ ऑप्शन क्रमांक अशक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 8, उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे. उदय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे. उदय. तर उदय म्हणजे अस्त या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 9, अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल आपल्याला योग्य शब्द अग्नीची पूजा करणारा. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अग्निपूजक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, आकाशामधील असंख्य तारखाचा पट्टा आपल्याला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आकाशगंगा, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, जीची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे, आपल्याला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जीची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे, गजगामिनी, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, कष्ट करून जगणारा, या ठिकाणी आपल्याला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगाय कष्ट करून जगणारा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रमजीवी, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी मण आहे, गर्वाचे घर खाली या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. गर्वाचे घर खाली. तर या मणीचा अर्थ असेल ऑप्शन क्रमांक 3, गर्विष्ठ माणसाला शेवटी फजिती पाहावी लागते, या ठिकाणी या मणीचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 14, कामापुरता मामा जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे. कामापुरता मामा.
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताकापुरती आजीबाई या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल. प्रश्न क्रमांक 15 व एक गाव दोन तुकडे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. एक गाव दोन तुकडे ऑप्शन क्रमांक 3 पटकन निर्णय घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 19 बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांग बोबडी वळणे. तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 17 अपव्यात घोडे पेंड खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला घोडे पेंड खाणे. तर घोडे पेंड खाणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे अडचण निर्माण होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 18 अपव्यात अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. झाकले माणिक. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 19 दीडशाणा योग्य अर्थ आपल्याला सांगा. दीडशाणा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दीडशाणा म्हणजे मूर्ख या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 20 मांजरपाट सार टेंगुळ हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन करत असतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.